महाराष्ट्र राज्यामध्ये तिसरी आघाडी परिवर्तन महाशक्ती आघाडी सध्या रेणागाणात उतरला आहे यामध्ये बच्चू कडू संभाजीराजे राजू शेट्टी या आघाडी सध्या जोरात आहे सध्या उमेदवारांची गाठीपेटी सुरू आहे राजू शेट्टींना भेटण्यासाठी उमेदवार येऊ लागले आहेत आपल्याबरोबर साहेब काय सांगाल परिवर्तन महाआघाडीची सध्या बैठकावर बैठक चालू आहेत उमेदवार तुम्हाला भेटत आहेत काय सांगाल कसा सध्या प्रतिसाद आहे तुम्हाला सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या दोन आघाड्या आहेत त्या दोन आघाड्या म्हणजे दोन वेगळे आकर्षक पॅकिंग असणारे मटेरियल आहे पण आतला माल एकच आहे पॅकिंगमध्ये वेगळं वेगळे पण आहे आतला माल एकच आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही दोनशे सव्वा दोनशे घराणी आहेत तीच घराणी कधी इकडं कधी इकडं विरोध असतात आणि त्यांचंच राजकारण सगळं प्रस्थापितांचं राजकारण चालू आहे परिवर्तन महाशक्ती ही नुसती परिवर्तन महाशक्ती नाही तर खऱ्या अर्थानं तळागाळातून परिवर्तन करून विस्थापितांकडून खऱ्या अर्थानं मग प्रस्तापिताकडून विस्थापितापर्यंत जाऊन जनसामान्यांचं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये आणणं या उद्देशानं ही आघाडी स्थापन झालेली आहे वंचित असतील आदिवासी असतील बहुजन असतील गरीब माणसं असतील कष्टकरी असतील शेतकरी गोरगरीब माजी सैनिक या साऱ्यांना एकत्रित करून आम्ही खऱ्या अर्थानं नाहीऱ्या वर्गाचं प्रतिनिधित्व करणारं ही अशी आघाडी आहे आणि ह्या आघाडीच्या माध्यमातून स्वच्छ हाताचे स्वच्छ चारित्र्याचे ज्यांच्याकडं समाजाला नेतृत्व देण्याचं व्हिजन आहे असे उमेदवार शोधून काढून त्याच्या पाठीमागं आपली ताकद लावायची कारण आम्ही जे काही पाच लोक आज सुखानू समितीचे आहोत मी असेल शंकरांना गो धोंडगे असतील किंवा वामनराव चटप असतील संभाजीराजे असतील बच्चूभाऊकड असतील आम्ही चळवळीच्या पार्श्वभूमीतून आलेले सगळे लोक आहोत म्हणजे आम्ही जे काही गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये चळवळीची पुण्याई निर्माण केलेली आहे ही पुण्याई या आश्वासक अशा उमेदवारांच्या पाठीमाग लावायची आणि त्यांना निवडून आणायचं आणि त्यांना समाजासमोर आणायचं आणि एक चांगला लोकप्रतिनिधी घडवायचा या उद्देशानं ही परिवर्तन महाशक्ती आम्ही निर्माण केले आपण जर बघितलं तर माहिती असू दे महाविकास आघाडी मुख्यमंत्री चेहरा त्यांच्यात सध्या वाद सुरू आहेत त्याबद्दल काय सांगाल कारण ते सत्तेसाठी आहेत आणि आम्ही विस्थापितांना न्याय देण्यासाठी भांडतोय हा आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे आम्ही सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून निघालेलो आहे आणि त्यांना प्रस्थापितांना आपली सत्ता मजबूत करायची आहे पकड निर्माण करायची आहे हे भांडण गाईच्या कासत कुणी बसायचं यासाठी आहे या गाईला चारा कुणी घालायचा यासाठी हे भांडण नाही आहे लक्षात ठेवा मुख्यमंत्री चेहऱ्यावरूनच सध्या रसिके माहिती असे माय कसा चेहरा मिळत नसल्यामुळं मीऊ तू तीन आघाड्या एकत्र झाल्या त्यामुळे कुठंत वाद निर्माण त्यांच्यात धुळे असं वाटतं शंभर टक्के वाद आहेच कारण तीन दिवसावर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु अजूनही त्यांचं जागा वाटप झालं नाही आमचं मात्र दीडशे जागावर एकमत झालेलं आहे जर बघितलं तर काल संजय राऊत असू दे शिवसेना वाटाघाटाचे आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात काल बैठकीवर बैठक म्हणजे उमेदवारी देत असताना भांडण झालेत त्यामध्ये शरद संजय राऊत असं म्हणतात की जर नाना पटोले बैठकीला आले तर आम्ही त्या बैठकीला येणार नाही मग हा वाद असा काय वाटतं अजून वाद वाढणार आहे आवस दोन्ही आघाड्यामध्ये आहे ज्या महादेव जा जानकरांनी प्रामाणिकपणानं महायुतीला मदत केली त्यांच्याबरोबर सरकारमध्ये राहिले त्यांच्या त्यां निवडणूक आणलेले आमदार तरी ते त्यांचे फोडलेच फोडले पण आज त्यांना एकही जागा मिळाल्यानं म्हणून ते बाहेर पडले तीच अवस्था महाविकास आघाडीची ते तर हवेतच आहेत ज्याने प्रामाणिकपणानं इमानदारीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रचार केला त्यां महाराष्ट्रातले सर्व कार्यकर्ते ताकदीनं त्यांच्या मागे लावले ते डावे असतील मग सी पी आय सी पी एम असतील किंवा शेका पक्ष असेल यांना अक्षरशः ताटकळवत ठेवलेलं आहे बैठकीलासुद्धा बोलवलं जात नाही त्यांना वा जागा वाटपाच्या अशी अवस्था महाविकास आघाडीने सुद्धा केलेली आहे सगळ्याच्या महाविकास आघाडीचे महायुतीमधील जे घटक होते पहिला ते सगळे बाहेर पडून तुमची पर्यावरण महाशक्ती आघाडी आली आहे तसंच जारांगी पाटील गेल्या दीड वर्षापासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी म्हणत आहेत ते तुमच्या आघाडीत काय येत नाहीत त्यांनी ठरवायचं आहे ते मला वाटतं वाट वाटतं की त्यांचा तो निर्णय आज होणार आहे वीस तारखेला बघू काय निर्णय घेतात पण आम्ही सगळे गरजवंत वंचित अशा सामान्य ज्यांचे चेहरे करपलेले आहेत अशा लोकांना घेऊन चाललेलो आहोत आणि ते येऊ शकतात आमच्याबरोबर परंतु त्या निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आज तुमच्या घरी कोल्हापूर जिल्हा असेल सांगली साताऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील काही उमेदवार तुमच्या गाठीभेटी घेत आहेत मग कसं बघताय उमेदवारांचं आणि कसं त्यांची निवड करत आहेत सध्या जर राजकारण हे राजकारण राहिलेलं नाही हे राजकीय टोळी युद्ध सुरू झालेलं आहे आणि अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण चालू आहे लोकांना ते आवडलेलं नाही आहे आणि त्यामुळं एक तिसरा चांगला सशक्त पर्याय निर्माण होत असेल तर आपण तिकडे गेलं पाहिजे ही भावना जनतेमध्ये निर्माण झाल्यामुळं अपसुकच जे इच्छुक उमेदवार असतात त्यांची पावलं आमच्याकडे वळतात महाविकास आघाडीतील किंवा महायुतीतली इकडे जर तिकीट नाही तर पक्षा त्यांच्या पक्षात जायचं ह्या पक्षाने त्यापेक्षा चालू आहे त्याबद्दल काय सांगाल ह्या राजकारणाला सध्या म्हणूनच मी मग म्हटलं की दोन्ही आघाड्या ह्या विचारावर आघाड्या नाही आहेत लक्षात ठेवा माल हाणायचा कुणी आणि ती संधी कुणाला मिळाल्या पाहिजे यासाठी ह्या आघाड्या आहेत रॅपर वेगवेगळे आहेत माल तोच आहे आतला आणि त्यामुळं मा मला सांगा की महाविकास आघाडी आता विरोधात आहे त्यांनी शक्तीपीठ महामार्ग आम्ही रद्द करू असं म्हटलं आहे का ज्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार होणार आहे त्यांनी शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारे जे काही निर्णय आता काही काळामध्ये घेतलेले आहेत ते थांबवू असं म्हटलं आहे का म्हटलेलं नाही आहे म्हणजे जे तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत त्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर ते बोलतच नाहीत ते बोलतात फक्त भावनिक मुद्द्याला हात घालतात आणि अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी करतात म्हणजे दोन्ही आघाड्यामधले लोक हे चाललेलं जन आहे जनसामान्यांचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत आज महारा देशामध्ये सर्वाधिक बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये चर्चा होते का तीन हजार तीनशे कोटी रुपयेची विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप थकलेली आहे चर्चा होते का स्त्रियांच्यावर अन्याय होत आहेत चर्चा होते का दररोज एखादं काहीतरी बलात्काराचं प्रकरण निघतं कायदा सुव्यवस्थेचे व्यवस्थेची धिंडवडी निघत आहेत काही चर्चा होताना दिसत नाही असंघटित जे कामगार आहेत मग ते हाऊसकीपिंगचे असतील ड्रायव्हर असतील जिल्हा परिषद किंवा सरकारी वाहनावरचे किंवा आशा वर्कर्स असतील किंवा आरोग्य विभागातले कर्मचारी असतील ग्रामविकास खात्याकडं असणारे कंत्राटी कामगार असतील डाटा एंट्री करणारे लोक असतील महावितरणकडं असणारे कंत्राटी लाईनमन असतील वायरमन असतील यांच्या पगारातून चाळीस चाळीस टक्के कपात ठेकेदार का घेतात हे ठेकेदार दुसरे तिसरे गुण नाहीत राजकीय नेत्यांचे का बगलबच्चेच आहेत ह्याच्याबद्दल कोण बोलत आहे सत्तेतले बोलत नाहीत विरोधातले बोलत हे खरे जनसामान्यांचे प्रश्न आहेत आणि याच्यावर चर्चाच होत नाही मुख्यमंत्री लाडकी योजना मंजुरी झाली महिलांच्या खात्यावर पैसे आले हे कुठं तर तुम्हाला रुजते पटतंय तुम्हाला अगदी ग्रामीण भागाच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त घेतलं जाणारं पीक म्हणजे सोयाबीन आणि या सोयाबीनचा भाव दोन वर्षापूर्वी नऊ हजार रुपये क्विंटल होता तो सरकारच्या धोरणामुळं चार हजारपर्यंत खाली आला म्हणजे क्विंटलला पाच हजार रुपये नुकसान झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एका एकरामध्ये अकरा ते बारा क्विंटल सोयाबीनचं उत्पादन होतं मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये ते साधारणपणे आठ ते नऊ क्विंटल उत्पादन होतं अगदी मराठवाड्याचा जरी विषय घेतला तरी चाळीस हजार रुपये एकरी एका सरकारच्या धोरणामुळं नुकसान झालेलं आहे मग चाळीस हजार रुपये एकरी गेले आणि पंधराशे आले हा हिशेब करून बघा परवा मुंबईमध्ये एका आ, माजी आमदाराने आमदारावर गोळ्या जाण्यात झाल्या कायदा सुव्यवस्था राहिल्याशी वाटते महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्था फक्त कागदावरच राहिलेली आहे हे चित्र आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळं अशा प्रकारच्या घटना घडतात म्हणून खऱ्या अर्थानं कायद्याचं राज्य नाही कारण काय द्यायचं यांचं राज्य आहे हे चित्र आम्हाला परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून बदलायचं आहे मग गृहमंत्री कुठं तर अपयशी असं वाटते शंभर टक्के ह्या चा घटना घडतात याचाच अर्थ तर सरळ निघतो कारण की पुण्यामध्ये बलात्कारचे प्रकरण झाले बदलापूर झालं आरोपींना लवकर अटक झाले त्याबद्दल म्हणजे काय वाटतं तुम्हाला म्हणजेच कायद्याचा धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही हे त्याचं ले उत्तम उदाहरण आहे शिरोळमधून तुमची उमेदवारी रणशिंग या विधानसभेला फोडणार का स्वाभिमानी संघटना ठरवेली त्या एक दोन दिवसामध्ये निर्णय होईल आमच्या संघटना शंभर टक्के लढणार आहे पण कोण लढणार आहे दोन तीन दिवसात कळेल जिल्ह्यात आपल्या किती सीटा तरी लढतील जवळपास सगळ्या जागी उमेदवार उभा करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे अर्थात संभाजीराजे आहेत आम्ही प्रहार आणि स्वामी शरद जोशी संघटना आणखीन त्याचबरोबर भारत रा राष्ट्र समिती यांच्यावर चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ किती शिट्या तरी निवडून येतील वाटेल परिवहन आघाडीच्या तुम्हाला तोंडात बोटं घालाल एवढी उमेदवार आमचे निवडून येतील हे आपल्याला होते राजू शेट्टी यांनी सांगितले की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभामध्ये आम्ही लढवणार आत्ता दीडशे जवळजवळ आमच्या सीट झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच यादी घोषित करू आणि जो महाविकास आघाडी महायुतीमध्ये जो भ्रष्टाचार चालला आहे त्याला कंटाळून आमच्याच परिवर्तन आघाडीला परिवर्तन महाराष्ट्रात होईल असा आत्मविश्वास राजू शेट्टीने सांगला आहे कॅमेरामधून निखिल विसाहेब मी सायना जाधव टी व्ही नाईन मराठी शिरोळ इचलकरजी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं